नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पालक पनीर. तर चला पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. पालक पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला पालक. मी हा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आपल्याला लागणार आहे धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आणि हळद, तिखट, मीठ, हे मीठ एवढं टाकायचं नाही आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर लसणाची पेस्ट, यामध्ये फक्त लसूण आहे, आलं टाकलेलं नाही आहे. आणि आपल्याला लागणार आहे पनीर, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि बटर आणि थोडी दुधावरची साय. सर्वप्रथम आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. त्यामध्येच आपल्याला मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा टाकायचे आहेत. आणि आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला छान मऊसर शिजवून घ्यायचं आहे. तीन ते चार मिनिट हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊसर शिजवून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पालक टाकायचं आहे. आता याला आपण छान टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया. हा पालक तुम्हाला जास्त दिसत असेल तरी हा शिजल्यानंतर खूप कमी होऊन जातो. यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया. पालक शिजायला जास्त टाइम लागत नाही, पालक लगेच शिजतो. पालक हे खूप लोहयुक्त असतं, त्यामुळे आपण जर त्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकलात तर ते लोह आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जातं. तुम्ही कुठलाही आंबट पदार्थ टाकू शकतात, फॉर एक्झाम्पल चिंच, टोमॅटो. आता याला आपल्याला 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. पालक छान शिजवून झालेला आहे. आता आपण याला थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण पालकची पूर्ण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला फोडणी देण्यासाठी एक मसाल्याची पेस्ट करायची आहे. मसाला पेस्ट करण्यासाठी एका वाटीमध्ये मी ते धनापूड घेतलेली आहे. आता यामध्येच आपल्याला जिरेपूड सुद्धा टाकायची आहे. गरम मसाला टाकायचा आहे, थोडी हळद टाकायची आहे आणि थोडं तिखट टाकायचं आहे. आपण आधी मिरची सुद्धा टाकलेली आहे पालकमध्ये. आता यामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपण छान मिक्स करून घेऊया. मी यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करते.
आता आपण फोडणी देण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथे 2 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी जिरं टाकायचं आहे. तुम्ही तेलामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता, पण तूप हे शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे मी तूप वापरते. त्यानंतर आपण जी लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती लसणाची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. लसूण छान तळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. 1 मिनिट लसूण छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच ते लसणाचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो. आणि आता यामध्ये आपल्याला जी आपण मसाला पेस्ट करून ठेवलेली आहे ती मसाला पेस्ट टाकायची आहे. तुपामध्येच मसाला पण छान तळला जाईल. मसाल्याला सुद्धा आपल्याला 1 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे. मसाला छान तळून झालेला आहे आपला. आता त्यामध्ये आपल्याला पालक प्युरी टाकायची आहे. आता हे आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आणि त्याला छान मिक्स करून घेऊया. आणि आता याला आपण झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट शिजवून घेऊया, जेणेकरून त्या पालकाचा कच्चापणा निघून जाईल आणि जो मसाल्याचा स्वाद होता तो त्यामध्ये उतरेल. पालक छान शिजवून झालेला आहे. आता पालक शिजल्यानंतर आपण यामध्ये बटर टाकूया. तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकतात, पण मी घरीच दुधावरची जी साय असते तीच फेटून टाकते. याला छान मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण पनीर टाकूया. पनीर टाकल्यानंतर या भाजीला जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही आहे. 3 ते 4 मिनिट फक्त शिजवायचं आहे. जास्त शिजवल्याने काय होतं की ते जे काही पनीर आहे ते रबरसारखं होऊन जातं, त्यामुळे आपण जास्त शिजवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या भाजीला छान टेक्स्चर आलेलं आहे. स्मेल पण खूप छान येतोय आणि खायला पण खूप खूप छान टेस्टी लागणार आहे. अशा प्रकारे आपली हॉटेलसारखी पालक पनीर रेडी झालेली आहे. ही पालक पनीरची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.